कोरोना संसर्गामुळे नवीन शैक्षणिक वर्ष अजूनही सुरू झालेलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलंय पण ग्रामीण आणि दुर्गम भागात ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्यानं शाहूवाडी तालुक्यातील अनुस्कुरा केंद्र शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिक्षण दिलं जात आहे शिक्षण क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या काही शिक्षकांच्या संकल्पनेतून अणुसकुरा या दुर्गम भागातील ही मुलं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत अनेक पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागात ऑनलाईन शिक्षण देणं दुरापास्त आहे पण म्हणून या मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी उपक्रमशील शिक्षक प्रकाश गाताडे यांनी मुलांपर्यंत शिक्षण घेऊन जाऊ अशी संकल्पना मांडली शाहूवाडीचे गटशिक्षण अधिकारी उदय सरनाईक केंद्रप्रमुख कैलास वासावे मुख्याध्यापक दशरथ आयरे यांनी या संकल्पनेला प्रोत्साहन दिलं ज्या दुर्गम भागांमध्ये इंटरनेट अथवा इतर कोणतीही रेंज नाही आहे अशा ठिकाणी शिक्षण ऑनलाईन शिक्षण मिळू शकत नाही म्हणून यासाठी अनुष्कार केंद्रामध्ये शिक्षण आपल्याद्वारे हा उपक्रम राबवण्यात येते ज्याच्यामध्ये आम्ही गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना गटांमध्ये सोशल डिस्टन्स फिजिकल डिस्टन्स त्याचबरोबर इतर सुरक्षा उपाय घेऊन विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य अभ्यासपूर्व तयारीचा अभ्यासक्रम देण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यातून हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी मदत होत आहे आज अणुसकुरा केंद्रशाळेअंतर्गत वाकीचा धनगरवाडा मोसम अणुस्कुरा मुसलमानवाडी काटे आयरेवाडी बुरंबाळ धनगरवाडा चौके व्हाव्याचीवाडी आंबेवाडी उकोली या गावांमध्ये शिक्षकच मुलांपर्यंत शिक्षण घेऊन जात आहेत सुरक्षित अंतराचा नियम पाळत गावातील चौकांमध्ये प्रत्येक गल्लीतील एखाद्या मोठ्या घरात मुलांना शिकवलं आहे मुलं त्यांच्याकडील अभ्यास पूर्ण केलेली वही शिक्षकांकडे करत जमा करतात दुसऱ्या वहीत मुलांना दुसऱ्या दिवसासाठीचा अभ्यास दिला जातो प्रकाश गाताडे यांच्यासह अनिल कांबळे सलीम कागवाडे अमोल काळे संदीप गिरवले दिनेश कांबळे केशव गुरव हे शिक्षक तळमळीनं हा उपक्रम राबवत आहेत